सस्ता हो चुका है। एक जनरल डायर थे, अब जनरल कायर है। एक जनरल डायर ने जालियांवाला बाग में जिस तरह से हत्याकांड किया था उसमें भी किसान थे, वो ब्रिटिशों का जमाने का जनरल डायर था, अब ये भाजपा के जमाने में जनरल कायर है। वो अपने कायरता से किसानों की हत्या कर रहा है, डर रहा है किसानों को, हमारी देश के राजधानी में आने से रोक रहा है, ये कायरता है, इसलिए मैं उनको जनरल कायर बोलता हूँ। ये मुद्दा नहीं निकलेगा, अब मुद्दा निकला है तो बहुत दूर तक जाएगा। अब पंजाब की लड़ाई नहीं है, ये हरियाणा और पंजाब के किसानों की लड़ाई नहीं है, ये देश के किसानों की लड़ाई है, मैं इतना ही कहूंगा। ह्याच्यावरती मी आधीच टीका केलेली आहे, आम्ही ह्याच्यावरती मत व्यक्त केलेलं आहे। एक एक या महाराष्ट्रातली संस्था उद्योग हा गुजरातकडे वळवला जातो आहे, उद्या मुंबई सुद्धा गुजरातला देतील। महानंदाचे चेअरमन कोण होते? राधाकृष्ण विखे पाटलांचे सख्खे मेवणे 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 पाहुणे, आणि पाहुण्याने दिलं महानंदा। हा शेकडो कर्मचारी आहेत तिथे, काय केलं या विखे पाटलांच्या पाहुण्यांनी आणि मेवण्यांनी? काय मत याच्यावरती भूमिका व्यक्त करा? तुम्ही एक डेअरी चालवू शकत नाही महाराष्ट्र सरकारची, हा स्वतःच्या डेऱ्या बरोबर चाललेल्या आहेत, स्वतःच्या खोक्यांचं राजकारण बरोबर चाललेलं आहे। जेपी नड्डा मुंबई दौरे पर थे, जहां पर देवेंद्र फडणवीस का एक बयान है कि अब इलेक्शन नजदीक आ रहे हैं तो उद्धव ठाकरे ये कहेंगे कि मुंबई को महाराष्ट्र से अलग करने का प्रयास किया जा रहा है। ये इलेक्शन की बात नहीं है, जब से ये फडणवीस शिंदे और अजित पवार की सरकार आई है तब से मुंबई के बारे में जो निर्णय केंद्र सरकार ले रही है तो ये सबके मन में डर है ना। जिस तरह से मुंबई का उद्योग, मुंबई की संस्थाएं, आर्थिक संस्थाएं आप गुजरात लेके जा रहा हो, आप महानंदा भी लेकर चले जा रहा हो, जिस तरह से मुंबई को अडानी को बेच दिया है, हाँ अडानी को बेच दिया ना, मुंबई धारावी बेच दिया, या हमारी नमक वाली जमीन बेच दी, सब कुछ बेच दिया। तो अगर हम ये कहते हैं हमें डर है मुंबई के बारे में, उसमें गलत क्या है? देवेंद्र फडणवीस मुंबई का सौदा करने जा रहे हैं, मैं आपको बता रहा हूं, और उसमें हिम्मत नहीं है कि महाराष्ट्र के नेता होने के बावजूद इस निर्णय को विरोध करे। ये एकनाथ शिंदे, ये अजित पवार, ये देवेंद्र फडणवीस, ये लाचार लोग हैं, ये मुंबई का सौदा करने जा रहे हैं। जहां मैंने कहा ना, महानंदा डेयरी का पूरा कारोबार अब गुजरात से चलेगा। ये सरकार, इतनी बड़ी सरकार अपने आप को मानती है, एक डेयरी नहीं चला सक, एक डेयरी भी बेच दी है लोगों ने, अपने अपने जो शुगर लॉबी के लोग हैं उनकी तो डेयरी चल रही है, विखे पाटिल की डेयरी चल रही है, गोकुल डेयरी चल रही है, वारणा चल रही है, हा? लेकिन महाराष्ट्र सरकार की जो प्रॉपर्टी है इस सरकार की, ये डेयरी नहीं जा रही है, ये डेयरी के साथ 50 एकड़ की जो जमीन है गोरेगांव में वो बेचने की साजिश चल रही है। 50 एकड़ की प्राइम लोकेशन की लैंड है, ये बेचने की साजिश है, और उसमें देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे और अजित पवार शामिल है, और ये जमीन भी अडानी को देने जा रहे हैं लोग। सर महाविकास आघाडीचा जो फॉर्म्युला आहे शिवसेनेचा, 20-20-6-2 हा तुम्ही फॉर्म्युला देताय। उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेस आणि समाजवादी पार्टी मध्ये जागा वाटप पूर्ण झालं, दिल्ली मध्ये आप आणि काँग्रेस मध्ये जागा वाटप पूर्ण झालं, तामिळनाडू मध्ये शेवटच्या टप्प्यात, मला खात्री आहे पश्चिम बंगालला सुद्धा काँग्रेस आणि ममता मध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे। आणि मी वारंवार सांगतोय महाराष्ट्रामध्ये की महाविकास आघाडी आहे, त्याच्यामध्ये शिवसेना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, वंचित बहुजन आघाडी आहे, या सगळ्यांमध्ये एक वाक्यता आहे की काही करून भारतीय जनता पक्षाची हुकुमशाही आपल्याला पराभूत करायची आहे, आणि आमचं जागा वाटप हे अत्यंत काळजीपूर्वक सुनियोजित पद्धतीने सुरू आहे, आणि 27 तारखेला आम्ही भेटतो आहोत।
27 तारखेला दुपारनंतर आम्ही सगळे प्रमुख पक्ष आणि नेते एकत्र येऊन या संदर्भातला अंतिम निर्णय आम्ही घेणार आहोत. भाजप शिवसेना महाविकास आघाडी जो महाराष्ट्रामध्ये काँग्रेस शिवसेना एनसीपी शरद पवार साहब की और अंबेडकर साहब की वंचित बहुजन आघाड़ी, उसमें बात फॉर्मूले की नहीं है, सीट शेयरिंग की बात मैं करता हूं. कोई फॉर्मूला नहीं बनता. 48 सीटें हैं, जहां जिसकी ताकत है, जहां जीत सकता है वहां उनको सीट मिलेगी, यही हमारा फॉर्मूला है. और 27 तारीख को दोपहर के बाद हम चार ही प्रमुख नेता एक साथ बैठकर अंतिम निर्णय ले लेंगे. सर, महायुतीच्या जागा वाटपात भाजप 32 जागा लढविणार आहे. या जागा वाटपात गजानन कीर्तिकर यांची उत्तर पश्चिम मतदारसंघावर दावा सांगणार आहे. मी आता असा आहे, नाराज आहे, असं आहे की त्यांच्या गँग विषयी मी काय बोलणार. ते गँग आहे. भारतीय जनता पक्ष ही अनेक गँग हायर करून राजकारण करते आहे. मग अजित पवारची गँग असेल, शिंद्यांची गँग आहे, बरं का, या टोळ्या आहेत. या टोळी युद्धामध्ये आम्हाला पडायचं नाही. शिवसेना जेव्हा अखंड होती तेव्हा शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर स्वाभिमानानं 23 जागांवर लढत होती. आणि मी पहिल्या दिवसापासून सांगतोय उद्धव ठाकरे यांच्या वतीनं, यावेळीही शिवसेना 23 जागांवर लढेल. आम्ही खरी शिवसेना आहोत. आम्ही फेकलेल्या तुकड्यांवर जगणारे लोक नाही आहोत. आम्ही लाचार नाही आहोत. महाराष्ट्रामध्ये शिवसेना जी आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, माननीय शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नाना पटोले या राज्याचे अध्यक्ष आहेत, काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, तो काँग्रेस पक्ष. आमच्यामध्ये कोणती मतभेद नाहीत आणि आम्ही व्यवस्थित जागा वाटप करू. त्यांना विचारा ना, अहो ते त्यांची टोळी त्या टोळी सामील झाली आहे. पूर्वी दाऊदच्या टोळ्या आणि इतर टोळ्या एकमेकात सामील होत होत्या ना. मी टोळी टोळीला विचारा. आम्ही राजकीय पक्ष आहोत. आम्ही राजकीय चर्चा करू. आम्ही एखाद्या टोळीच्या वक्तव्यावर बोलणार नाही. मोदींची 10 वर्षा आमचा ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. मोदींची 10 वर्ष निवडणुका होऊ द्या, मग त्यांना पिक्चर कळेल. इंडिया फाईल हा नवीन सिनेमा येतोय, इंडिया फाईल. त्या इंडियामध्ये काय काय आहे त्या फाईलमध्ये तुम्हाला कळेल लवकरच, बरं का. हा सर, जितके 4 जागा ज्या आहेत ते मुंबईतला निवडणार आहे, अशा प्रकारचा असणार आहे फॉर्म्युला. कोणाचा बैठक आपल्या झाल्या समोर कुठे कुठे जागा कशाला, ते तुम्हाला कळेल ना. 27 तारखेनंतर तुम्हाला माननीय उद्धव ठाकरे, माननीय शरद पवार साहेब आणि नाना पटोले हे एकत्र येऊन तुम्हाला सांगतील. मी कस सांगतो की जागा वाटप सुरळीत पार पडत, कोणते अडथळे नाहीत. चला, जेपी नड्डा आणि श्रेष्ठ भारत पर खबरों से जुड़े रहने के लिए चैनल को सब्सक्राइब करें, बेल आइकन दबाएं और देखते रहें श्रेष्ठ भारत.